नमस्कार, सार्वमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत. आज 26 जून 2020 सकाळचे 7 झालेत. आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. नगर जिल्ह्यात 2 दिवसात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली. सलग दुसऱ्या दिवशी मोठ्या संख्येने बाधित आढळले आहेत. जिल्ह्यातील बाधितांची संख्या 354 वर पोहोचली आहे. अधिक माहिती देत आहेत ज्ञानेश दुधाडे. नगर शहरात सुरू असलेला कोरोनाचा कहर दुसऱ्या दिवशी सुरूच होता. गुरुवारी 2 टप्प्यात आलेल्या अहवालात नगर शहरात नव्याने कोरोनाचे 12 तर जिल्ह्यात 21 रुग्ण समोर आले आहेत. यासह अन्य 5 रुग्णांची सरकारच्या ICMR पोर्टलवर जिल्ह्याच्या आकडेवारीत नोंद झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 354 पोहोचली आहे. जिल्ह्यात सध्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 82 पोहोचली असून पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये नगर शहरात 12, संगमनेर 3, श्रामपूर आणि पारनेर प्रत्येकी 2, दरेवाडी आणि राहता तालुक्यात प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान दिवसभरात 55 कोरोना संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. संगमनेर तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने शतक गाठले. गुरुवारी 3 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दरम्यान 84 बाधित तालुक्यातील तर 15 तालुक्याबाहेरील आहेत. सध्या 15 जणांवर उपचार सुरू आहे. श्रीरामपूर तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधित आढळले. 2 महिलांना संक्रमण झाले आहे. अधिक माहिती घेऊया अशोक गाडेकर यांच्याकडून. श्रीरामपूर तालुक्यातील 2 महिलांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात शहरातील गोंदवणे येथील 52 वर्षीय महिलेचा व तालुक्यातील महांकाळ वडगाव येथील 73 वर्षीय वृद्ध महिलेचा समावेश आहे. या दोन्ही रुग्णाच्या कुटुंबातील 19 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहेत. त्यांचे स्राव तपासणीसाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ वसंतराव जमदळे व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ मोहन शिंदे यांनी दिली. दरम्यान श्रीरामपूर तालुक्यात 2 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याची माहिती पसरताच श्रीरामपूर शहरातील व्यवहार पुन्हा 7 दिवस बंद राहतील अशा अफवांचे पेव फुटले. त्यामुळे ग्राहकांनी खरेदीसाठी बाजारपेठेत एकच गर्दी केली. अखेर तहसीलदार प्रशांत पाटील यांनी प्रांताधिकारी अनिल पवार यांचा लेखी आदेश सोशल मीडियावर टाकून फक्त गोंदवणी परिसर सील करण्यात आला असून शहरातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू राहतील असे जाहीर केले. त्यामुळे व्यावसायिक व नागरिकांचा संभ्रम दूर झाला. कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने नगर शहरातील नालेगाव परिसर सील करण्यात आला. त्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच नगरचे दिल्ली गेट बंद झाल्याचे म्हटले जात आहे. अधिक माहिती देत आहेत सुहास देशपांडे. कोरोनाने नालेगाव परिसरात धुमाकूळ घातला असून महापालिका प्रशासनाने हा भाग सील करताना दिल्ली गेटही आज बंद केले. यामुळे इतिहासात पहिल्यांदाच नगरचे दिल्ली गेट बंद झाले असावे. गुरुवारी दिवसभरात आलेल्या अहवालात नालेगाव परिसरातील वाघ गल्लीमध्ये 12 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. गेल्या 2 दिवसापासून नगर शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. 2 दिवसात नगर शहरात 30 रुग्णांची भर पडली आहे. काल सिद्धार्थनगर व तोफखाना परिसर सील केल्यानंतर आज चितळे रस्ता परिसर आणि नालेगाव सील करण्यात आले. राहता तालुक्यातील चंद्रापूर येथे कोरोनाबाधित आढळल्याने गावातील काही परिसर प्रतिबंधात्मक म्हणून घोषित करण्यात आला आहे. कोरोना संकटामुळे ST महामंडळाची सेवा अडचणीत असल्याने सरळ सेवा भरतीतून आलेल्या आणि कामाचे 180 दिवस पूर्ण न करणाऱ्या रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना पुढील आदेश येईपर्यंत विनापगार घरी बसण्याचे आदेश ST प्रशासनाने काढले आहेत. राज्यात असे सुमारे 4,500 तर नगर जिल्ह्यात 68 कर्मचारी आहेत. थकीत कर्जासाठी डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याला जिल्हा बँकेने नुकताच कारवाईचा इशारा दिला. यानंतर पडद्यामागील राजकारणाने वेग घेतला आहे. कारखान्याचे संचालक शेतकरी नेते आदींनी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली. कारखाना चालू करण्यासाठी जिल्हा सहकारी बँकेमार्फत मदत करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन कर्डिले यांनी दिले आहे. सध्या कारखान्यावर विखे गटाची सत्ता आहे. या होत्या ठळक घडामोडी. सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सार्वमत किंवा भेट द्या देशदूत .com या संकेतस्थळाला. नमस्कार.